कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता एसटीमध्ये एका सीटवर एक प्रवासी बसवले जात असून याबाबत एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना तशा सूचना दिल्यात. मात्र काही खेडेगावात ठराविक बस फेऱ्या आहेत, त्यामुळे अशा बसमध्ये गर्दी होणारच यावर प्रशासन कोणता तोडगा काढणार हे पाहावं लागणार आहे. कोरोना व्हायरस दिवसेंदिवस कोरोना व्हायरसची लागण असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी या संदर्भात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी एसटी प्रशासनाला सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत की या ठिकाणी प्रत्येक सीटवर एक पॅसेंजर, जेणेकरून दोन पॅसेंजरमधील अंतर हे कमी असावं, जेणेकरून प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता म्हणून प्रत्येक सीटवर एकच प्रवासी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ठिकाणचे जे प्रवासी आहेत किंवा एसटी आगार आहेत, त्या आगारातील ज्या बस सुटतात त्या बसमधून एका सीटवर एकच पॅसेंजर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या एसटी प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचं कठोरपणे पालन केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या अजूनही सुरू आहेत, मात्र त्या रद्द करण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नसल्याचं एसटी अधिकाऱ्यांनी आमच्याशी बातचीत करताना बोलून दाखवलं आहे. कॅमेरामन साईप्रसाद सह हेमंत मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.